ममदा पुरेतील कदम बंधूंचा युवकांच्या पुढे एक वेगळा आदर्श. पारंपरिक शेतीला फाटा देत केली फुलाची शेती. 15 गुंठ्यात फुलांच्या लागवडीतून 2 महिन्यात 75,000 उत्पन्न. ममदा पुरेतील 2 युवकांनी पडलीहळ हद्दीतील शेतीमध्ये केवळ 15 गुंठ्यामध्ये 4x1 पद्धतीने झेंडू फुलाची सुमारे 2,500 रोपांची लागवड केली व या माध्यमातून केवळ 3 महिन्यामध्ये 3 टन फुलाचे उत्पन्न घेऊन सुमारे 75,000 रुपयांचा नफा मिळवला आणि आजच्या नोकरीच्या पाठीमागे लागलेल्या युवकांच्या पुढे एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. ममदा पुरेतील सयाजी कदम आणि रोहन कदम या दोघा बंधूंनी पहिल्यांदा झेंडू फुलाची शेती केलेली असून याच्या माध्यमातून त्यांना चांगला आर्थिक मोबदला मिळालेला आहे. माध्यमांशी बोलताना सयाजी कदम म्हणाले, आजच्या महागाईच्या युगामध्ये व कॉन्ट्रॅक्ट बेस्ड नोकरीमुळे नोकरी व्यवसाय करणे परवडत नाही. यासाठी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करून आपण आपला चांगल्या पद्धतीने आर्थिक फायदा निर्माण करू शकतो. यासाठी आम्ही दोघा बंधूंनी झेंडू पिवळा गोंडा रोपाची लागवड केली आणि 3 महिन्यामध्ये 75,000 रुपयांचे उत्पन्न घेतलेले असून आतापर्यंत 3 टन फुलेही मुंबई बाजारपेठेला पाठवलेली आहेत. अजून दसरा दिवाळी संपेपर्यंत 2 टन फुलांचे अजून आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि 1.5 लाखापर्यंत उत्पन्न आपण मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. माझं नाव सयाजी कदम. फुल व्यवसायाकडे कसं काय वळला तुम्ही? आता या महागाईकडे बघता तुम्ही कंपनीमध्ये काम करणार आपल्या तरुणांना परवडत नाही, त्यामुळे आम्ही शेतीकडे वळलो आहे आणि आधुनिक शेती फुलमध्ये परवडण्यासारखं फुलाची शेती परवडण्यासारखी आहे. इथं 3 महिन्यात भरपूर उत्पादन मिळते. किती गुंठ आहे क्षेत्र? यात आमचं 15 गुंठ शेत आहे. 15 गुंठ शेत आहे. मग 15 गुंठ या क्षेत्रफळामध्ये तुम्ही पुलाच्या माध्यमातून किती उत्पन्न घेतला? तरी बी आम्ही आता 17,000 रुपये उत्पन्न झाले आमचं. 17,000 रुपये म्हणजे 3 महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये. ठीक आहे. हे फुलं तर नेमकं तुम्ही कुठं निप्पाणी बाजारपेठा देता की कुठं बाहेर देता? निप्पाणीमध्ये कसं आहे, दर कमी असल्यामुळे आम्ही निप्पाणीला देत नाही आणि आमचं जास्त असल्यामुळे आम्ही डायरेक्ट मुंबईला पाठवतो. तिथे लक्ष्मी फुल संघ म्हणून आहे डोनिवडीला, त्यांच्या आम्ही माध्यमातून मुंबईला पाठवतो. मला सांगा, ही फुलाची तोड म्हणजे किती दिवसात करावी लागते? आता हे आमचं 2 दिवसात एकदा निघते, 500 किलो निघते 2 दिवसात एकदा. 2 आणि आत्ता सध्या मुंबईच्या मार्केटला कसा किलो भाव आहे फुलाला? आता सध्या 40 रुपये तर आहे, आम्हाला कटून तरी 30-35 रुपये भेटतात. पण इथून मुंबईला ही फुलं सप्लाय करणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कट होऊन सगळं मिळते आम्हाला. ओके, ठीक आहे ठीक आहे. नोकरी आणि व्यवसायाकडे पाहण्यापेक्षा ह्या फुलशेतीकडे बघितलं बरं आहे. आणि आधुनिक शेती फुलशेती आधुनिक शेती आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती ही परवडणारी आहे. 3 महिन्यात जास्तीचं भरघोस उत्पन्न मिळते या शेतीपासून. आता आम्हाला याचा अनुभव आलेला आहे. कमीत कमी 15 गुंठ्यामध्ये आम्हाला 17,000 उत्पन्न आलं आहे. आता अजून आमचा प्लॉट पुढे चालणार आहे, तरी बी आमचा प्लॉट अजून 2 महिने चालेल. आता फक्त 1 महिन्यामध्ये आम्ही 17,000 मिळवलं आहे. याच्या पुढे सुद्धा आम्हाला भरघोस उत्पन्न मिळेल अशी आम्ही आशा आहे आमची. आता दर थोडा कमी असल्यामुळे जरा मार्केटमध्ये आहे, दसरा दिवाळीला मार्केट वाढेल ही अपेक्षा आहे. रोहन कदम हा युवक भारतीय सेनेमध्ये भरतीसाठी प्रयत्न करत आहे. जय जवान या पद्धतीने जय किसान हा देखील भारत देशाचा कणा आहे. आधुनिक पद्धतीने शेती करून आपला फायदा करून घेऊ शकतो. जय जवान याबरोबरच जय किसान म्हणून उत्तम नागरिक बनू शकतो. फुलांची शेती करणे अवघड नसून योग्य नियोजन केल्यास चांगला फायदा होणार असल्याचे सांगितले. युवकांनी केवळ ऊस तंबाखू सोयाबीन ही पिके न घेता फुलांची शेती केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले. ICB न्यूजसाठी पडलीहळहून संजय कांबळे. तुमचं नाव? रोहन कदम. रोहनजी, तुम्ही ह्या फुल व्यवसायामध्ये कधीपासून आहात? आम्ही नवीन आता फुल व्यवसायामध्ये आहे. पहिल्यांदा मी आर्मी ट्राय करत होतो, मग तिथे काय माझं सिलेक्शन झालं नाही, त्यामुळे जय जवान परस जय किसान योग्य झालं ठरलं मला, त्यामुळे याकडे मी वळतो जास्त.